ओके okay, तर मित्रांनो फायनली मी वापस आलेलो आहे आणि आले आले जे काही तुमच्या पसंतीचं ट्युटोरियल असेल तर ते घेऊन आले तर भरपूर जणांच्या कमेंट्स आणि काही जणांचे मेसेज होते की यार शिवजयंती जवळ आलेली आहे आणि शिवजयंतीचा तू व्हिडिओ का नाही टाकलेला ओके तर फायनली मित्रांनो आजचा जो काही दिवस असेल तर आज आहे नऊ फेब्रुवारी आणि आपली जयंती असते एकोणीस तारखेला तर आजपासून जर कॅल्क्युलेट केलं तर टोटली आपल्याकडं नऊ ते दहा दिवसाचा टाइम असतो ओके तर ह्या दहा दिवसामध्ये दहाला दहा व्हिडिओज आपली जे काही शिवजयंती असेल तर त्याच्यावर येतील कारण आपल्याला आपला जो काही सण असेल तो खूप उत्साहमध्ये या ठिकाणी साजरा करायचा ओके मित्रांनो तुम्हाला फक्त दोन गावात करायचे सगळ्यात पहिले त्या ठिकाणी सपोर्ट करायला शिका आणि जर तुम्हाला सपोर्ट जमत नसेल तर मला सांगा की आर मी चुकतोय म्हणजे मला ते काही इम्प्रूव्ह करायला या ठिकाणी मिळून जाईल ओके बस तुम्हाला बोलायचं बाकी या ठिकाणी डिझाईन सांगितलेले सोबत जे काही इफेक्ट्स असतील ते आणि खास करून जे काही लाईट रूमचे इफेक्ट्स मी अप्लाय केले असतील ते इफेक्ट्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल या ठिकाणी स्किप करू नका आणि जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड नेहमीप्रमाणे मी तुम्हाला बोलून व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करायचं ओके सोबतच अजून एक दोन काम करा ते म्हणजे सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि लाईक वगैरे शेअर या ठिकाणी तुम्ही जे काही डिझाईन असेल ती डिझाईन करायला जाण्याच्या आधी मी काय करतो आजचं जे काही आपण मटेरियल यूज करणार असेल तर ते काय काय तुम्हाला प्रोव्हाइड केले त्या सर्वांची इन्फॉर्मेशन घेऊयात आणि मग आपलं जे काही एडिटिंग असेल तर तिकडे आपण या ठिकाणी जाऊयात ओके तर सगळ्यात आधी मी तुम्हाला जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीचं असं बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलं तर याचे जे काही लेंथ असेल तुम्ही बघू शकता चार एम बीचं मी बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आणि एकदम जबरदस्त असं बॅकग्राऊंड आहे जरी तुम्ही जे काही बड्डेच्या डिझाईन्स वगैरे असेल ते सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता ओके त्याच्यासोबतच मी एक हा तुम्हाला पॅच दिलेला आहे हा पॅच कसा यूज करायचा सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला द्या त्याच्यानंतर एक आपला जो काय मेसेज असतो तो मेसेजची आहे त्याच्यानंतर लोगो घेतला त्याच्यानंतर आपला जो काही भगवा झेंडा असेल तो आपण एक या झेंडाची पेन जे सुद्धा यूज केलेला आणि त्याच्यानंतर आपले जे काही छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांचा एक आहे तर तो पेन मी या ठिकाणी घेतला तर पेन जी काही लेंथ असेल ती लेंथ बघू शकता दहा एम बीची पेजी तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केलेला ओके तर याच्यासाठी तर लाईक व्हिडिओला होऊन जाऊ दे आता पटकन दिशा तर अशा पद्धतीचे जे काही कंटेंट असेल हे तुम्हाला दिले मी या ठिकाणी त्याच्यानंतर हे जे काही नाव असेल शिवजयंतीचं ते नाव दिले त्याच्यानंतर हे दोन या ठिकाणी माझे नाव आणि माझा जो काही फोटो असेल तो फोटो आणि फायनल आपली डिझाईन होणारी असेल आची तर ते डिझाईन अशा पद्धतीची सगळ्यात पहिले आपण पिक्सल लॅब ओपन करतो पण यावेळेस पिक्सल लॅब न युज करता आपल्याला यूज करायचं पिकसाइड ओके तर त्याचं रिझन काय आपल्याला या ठिकाणी दोन जागी जे काही ओव्हरले इफेक्ट्स असतील तर ते अप्लाय करायचे कारण मी या ठिकाणी थोडंसं बाहेर होतो तर त्याच्यामुळे मला या ठिकाणी एल वी फाईल क्रिएट करत आली ना पी एल फाईल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओची सुद्धा प्रोव्हाइड करेल आणि मग बाकीच्या जे काही असेल ते सुद्धा या ठिकाणी येऊन जातील ओके त्याच आपण केलं पिक्सल सॉरी पिकसाइट जे काही असेल ते ओपन तर अशा इंटरफेस दिसत तुम्हाला मी या ठिकाणी नवीन जे काही असेल ते इन्स्टॉल केले परत एकदा त्या ठिकाणी ऑल फोटो जर जायचं त्यानंतर बॅकग्राऊंडवर जायचं आणि व्हाईट रंगाचं जो काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं ओके सेलेक्ट केल्याच्या नंतर टूल्समध्ये जाऊन रिसाईजवर जायचं आणि जर तुम्हाला ही साईज या ठिकाणी दिसली नाही बावीस एकोणनव्द ओके तुम्हाला या ठिकाणी खोडायचं आणि जे काही रिसाईजचं ऑप्शन असेल याच्यावर क्लिक करून जी साईज मी सांगितलं ही साईज तुम्हाला त्या ठिकाणी सेम टू सेम टाकून घ्यायचं ओके एवढं झाल्याच्या नंतर इथं यायचं परत एकदा ॲड फोटोजवर क्लिक करून इथं रिसेंटमध्ये जायचं आणि मी जे फोल्डर तुम्हाला प्रोव्हाइड केलं असेल त्याच्यामध्ये सगळ्या पिंजेस असतील त्याच्यामधले सगळ्यात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल ओके ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं तो तर बॅग्राऊंड घेतल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं झूम करून या ठिकाणी सेट करून द्यायचं लगेच राईट क्लिक जी काही असेल तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं याच्यानंतर तुम्हाला ॲड फोटोजवर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमाल काय करायचं आहे हा जो काही आपला या ठिकाणी झेंडाचा पेंज असेल भगवा झेंडा ओके तर तो झेंडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर त्याला ॲड फोटोज या ठिकाणी क्लिक करायचं ओके क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्याला सुद्धा पूर्ण या ठिकाणी झूम करायचं आहे आणि हे जो काही भाग असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेटअप करून घ्यायचा ओके एवढं झालं एवढं झाल्याच्या नंतर आपला जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक असेल म्हणजे जो काही मी या ठिकाणी तुम्हाला दिला असेल तर तो तो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ऍड करून घ्यायचा ओके तर पेंज जस्ट तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचा घेतल्याच्या नंतर खालचं जे काही एरो असेल त्याला तुम्हाला या ठिकाणी झूम करायचं ओके तर साईडला जे ऍररोज असतील ते पूर्ण या ठिकाणी स्क्रीनला फिट होतील फिट झाल्याच्या नंतर तुम्हाला राईट क्लिक करून डन करून घ्यायचं ओके एवढा भाग झाला आता भाग झाल्याच्या नंतर खरी म्हणजे सांगतो तुम्हाला तर हा जो काही तुम्हाला या ठिकाणी पेंज दिसत असेल ओके तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल याचा उपयोग काय होतो ओके तर हा तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी टाकायचा आहे ज्या वेळेला तुम्ही झूमचा जो काही टेक्स्ट असेल ओके तर ते जर टेक्स्ट तुम्ही वाईट रंगामध्ये जर या ठिकाणी घेतला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा जो काही पॅच असेल तर तो या ठिकाणी अप्लाय करायचो असतो ओके तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता पण जर याच्यामध्ये तुम्हाला अजून या ठिकाणी इफेक्ट्स अप्लाय करायचं असेल तुम्हाला जायचं ब्लेंडवर ब्लेंडवर ब्लेंड गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक ओव्हरले नावाचा इफेक्ट दिसेल तर हा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा त्याच्यानंतर जे काही राईट क्लिक असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला करून टाकायचं ओके एवढं झालं एवढं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं ॲड फोटोजवर यायचा आहे आणि हा जो काही आपण टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला असेल सर्वांना तर हा टेक्स्ट पेन्जी तुम्हाला या ठिकाणी काय करायचा फिट करून घ्यायचं ओके आता ज्यांना हे जे काही ओव्हरले असेल हे अप्लाय करायचं नसेल आणि त्यांना जर पिक्सल लॅबमध्ये डिझाईन करायचं असतील तर तुम्हाला जो काही खालचा वाईट रंगाचा जो आपण पट्टी या ठिकाणी अप्लाय केला तर ती तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येणार ओके ओके तर त्याच्यामुळे जर तुम्हाला ते पाहिजे नसेल तुम्ही या ठिकाणी सोडून देऊ शकता ओके त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला नवीनवाली जी काही पट्टी असेल नेमप्लेट तर ती मी या ठिकाणी तुम्हाला प्रोवाईड केलेला आहे ज्याचा की भाग जो काही किल्ल्याचा पार्ट असतो तर भिंती सारख्या तशा पद्धतीने या ठिकाणी आहे तर ही तुम्हाला या ठिकाणी दिलं त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो कोणी मॉडल असेल तुम्ही स्वतःसाठी डिझाईन करत असाल तुमचा स्वतःचा फोटो किंवा जो तुम्हाला ऑर्डर असेल कोणाची तर तुमचा ऑर्डरवाल्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा प्लेस करायचं ओके एवढं झालं एवढं झाल्याच्या नंतर मग सर्वात महत्वाचं काम येतं ते म्हणजे की यार जी काही नेम प्लेट असेल तर ती नेम प्लेट ओके आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की यार तू कशी क्रिएट केली काय नाही ते ओके जर तुम्हाला सेम मी जशी केली अशा पद्धती जर पाहिजे असेल तर ही वाली पेडवाली आहे जर तुम्ही पेड करण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते पण जर तुम्हाला फ्री पाहिजे असेल तर फ्रीवाल्यांसाठी एक नवीन आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्याच्यामध्ये मी सांगेल की यार तुम्ही फ्रीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी हे घेऊ शकता ओके एवढं झालं एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो काही लोगोची पेंजी असेल ओके तर ती लोगोची पेन जी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ॲड करून घ्यायचं ओके आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की लोगो ॲड कुठं करायचं ओके तर लोगो ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो माहिती आहे का हा जो काही खालचा भाग या ठिकाणी उरला असेल ओके आपली डिझाईन जी काही असेल त्याच्यामध्ये बराचसा जो काही भाग असेल तर तो, तो आपण काय केला ब्लॅक ठेवलेला ठेवलेला ओके तर ब्लॅक रंगामध्ये जी काही ही हे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्लेस करायचं आणि याच्यासोबतच तुम्हाला दुसरी जी काही आपली जी असेल ओके आता तुम्ही दुसरी जी कोणती तर हा जो काही आपण या ठिकाणी एस एम एस घेतला असेल मेसेज असेल ती वाली पेंज ओके तर दोन पेंजस तुम्हाला या ठिकाणी सेटअप करायच्या त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं ओके तर एवढं झाल्याच्या नंतर तुमचे जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी ओकेमध्ये होऊन जाईल ओके एवढं झालं झाल्याच्यानंतर इथून काय करायचं तुम्हाला इथं जायचं ड्रॉवर क्लिक करायचे ड्रॉवर जायचं त्याच्यानंतर थ्री डॉटर क्लिक करून सेव्ह इमेज नावाचे ऑप्शन क्लिक करून तुमचे जे काही डिझाईन असेल ते डिझाईन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे सेव्ह करून घ्यायचं ओके जे काही डिझाईन सेव्ह केली असेल तिला आता द्यायच्यात आपल्याला ॲक्च्युअलमध्ये इफेक्ट ओके तर इफेक्टला जाण्याच्या आधी पासवर्ड तुम्हाला सांगून देतो पासवर्ड तुम्हाला टाकायचा एकोणीस तीस ओके तर एकोणीसशे तीस पासवर्ड आहे आणि हाच टाकल्याच्या नंतर जी काही फाईल असेल ती ओपन होईल ओके आता येतो खरा ओरिजनल जे काही इफेक्ट असेल तो तर ते इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला ओपन करायचा लाईट रूमचं ॲप्लिकेशन ओके रूमचं ॲप्लिकेशन ओपन नंतर अशा पद एरप्रेस असेल तर तुमची जी काही आज केलेली डिझाईन असेल ती डिझाईन तुम्हाला या ठिकाणी काय करायचे अपलोड करून घ्यायचे ओके या ठिकाणी आल्या आल्याच्या नंतर आता ज्या वेळेसला मी जो काही आपला इफेक्टवाला व्हिडिओ होता ओके लाईट रूमचे इफेक्ट कसे अप्लाय करत त्यावर मी व्हिडिओज तीन बनवले होते त्याच्यामधला जो काही पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही जी काही मकर संक्रांतीची डिझाईन असेल तर तिच्यावर जे काही वर्क असेल ते करून या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं ओके तर माझ्या तुम्हाला काय करायचं जर त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर ही जी काही डिझाईन असेल ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ओके ज्यांच्याकडे अवेलेबल नाही त्यांनी तुम्ही व्हिडिओ बघाय त्याच्यामध्ये जे सेटिंग सांगितले असतील ते सेटिंग तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं ओके तर मी अशा करतो की तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितला असेल आणि तुमच्या सर्वांकडे ही डिझाईन या ठिकाणी क्रिएट केलेली असेल मग तुम्हाला आता काय करायचं थ्री डॉडर क्लिक करायचं ओके थ्री डॉडर क्लिक केल्याच्या नंतर येते तुम्हाला कॉपी सेटिंग नावाचं ऑप्शन येईल मित्रांनो ओके तर या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढं काय अशा पैचं इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी जे बॉक्सेस या ठिकाणी टिक नाही येत ते बॉक्सेस तुम्हाला या ठिकाणी काय करायचे टिक करायचे ओके सगळे टिक झाले सगळे टिक झाल्याच्या नंतर जर राईटचं ऑप्शन दिसतंय त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक झाल्यानंतर जे काय असेल या ठिकाणी सेटिंग कॉपीड म्हणून तुम्हाला या ठिकाणी मेसेज होऊन जाईल ओके एवढा मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला इथून काय करायचं बॅग जायचं बॅग गेल्याच्या नंतर आता जी डिझाईन तुम्ही या ठिकाणी आणली असेल जसं की मी ही डिझाईन या ठिकाणी आणलेली ओके तर या डिझाईनवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर थ्री डोडरवर क्लिक करायचं आणि पेस्ट पेस्ट सेटिंग नावाचं जे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल सिंपली याच्यावर तुम्हाला एक क्लिक या ठिकाणी करायचं ओके तर जे इफेक्ट तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केले होते मकर संक्रांतीच्या डिझाईनमध्ये सेम टू सेम सगळे इफेक्ट तुमच्या या ठिकाणी येऊन जातील एका क्लिकमध्ये ओके तुम्हाला या ठिकाणी चेंजेस करत बसायची काहीच गरज नाही जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर सेटिंग ऑप्शन या ठिकाणी खाली आणि ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं ओके तर मित्रांनो एवढं झालं झाल्याच्या नंतर थ्री डॉटर क्लिक करून एक्सपोर्ट ॲज नावाचं जो ऑप्शन येतो याच्यावर क्लिक करायचं आणि इथून राईट क्लिक करायचं राईट क्लिक केल्याच्या नंतर अशा इंटरफेस दिसेल आणि तुमची जी काही डिझाईन असेल ते डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये कुठे या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल ओके जा सेव्ह झालेली डिझाईन तुम्हाला या ठिकाणी चेक आहे आणि जे तुम्ही पिक्सार्टमध्ये तयार केले असेल ते डिझाईन तुम्हाला या ठिकाणी चेकआउट करायचं ओके तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फरक दिसून येईल ओके okay. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबतोय जर तुम्हाला काही अडचणी वाटल्या असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि सोबतच इंस्टाग्रामला सुद्धा जाऊन या ठिकाणी मेसेज मला करू शकता